नमस्कार मैत्रिणींनो, मी उत्कर्षा तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या या उत्कर्षा किचन कट्ट्यामध्ये। तर आज आपण मस्त अशी चटपटी फिश फ्राय बनवणार आहोत। ही फिश चटपटी तर बनतेच, पण अगदी मस्त अशी स्पायसीही तयार होते। तर चला, वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे बघा, मी अर्धा किलो कतला फिश घेतली आहे। तुम्ही इथे कुठल्याही फिशचा वापर करू शकताय। तर मी फिशला छान स्वच्छ असं धुवून घेतलं आहे। तर फिशला धुण्यासाठी मी 1 टेबलस्पून कणिक आणि 1 टीस्पून मीठ लावून 15 मिनटं हे छान साईडला ठेवले होते। त्यानंतर व्यवस्थित असं स्वच्छ पाण्याने धुवून घेतले। त्यानंतर इथे बघा, मी काही सुखे मसाले घेतलेत। तर सुख्या मसाल्यांमध्ये मी 1 टेबलस्पून धणे घेतलेत, 1/4 टीस्पून बडीशेप घेतली आहे, 1/4 टीस्पून मिरे घेतले, म्हणजे 5 ते 6 हे मिरे घेतले। त्यानंतर 5 लवंग घेतले आहेत, 1 टीस्पून जिरे घेतले, 1 छोटी वेलची घेतली आहे, 1 मोठी वेलची घेतली आहे आणि 1/4 टीस्पून ओवा घेतला आहे। तर हे सर्व मसाले आपण ड्राय रोस्ट पावडर याची आपण बनवून घेणार आहोत। त्यानंतर आपण मस्त असं हिरवं वाटण आता तयार करून घेणार आहोत। त्यासाठी इथे मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, 5 ते 6 लसूण पाकळ्या आणि 1 इंच अदरकचा तुकडा घेतला आहे। तर याचं आपण छान वाटण करून घेणार आहोत, याने आपल्या फिशला मस्त अशी चव येते। त्यानंतर आपण एका पातेल्यामध्ये जे आपण सुके मसाले बारीक करून घेतले होते तर ते घ्यायचे। त्यामध्ये आपण बारीक करून घेतलेलं हिरवं वाटण घ्यायचं आहे। त्यानंतर 1 टीस्पून लाल तिखट घ्यायचं आहे, 1/2 टीस्पून काळे मीठ, 1/2 टीस्पून मीठ घ्यायचं आहे। त्यानंतर 1 टेबलस्पून कॉर्नफ्लावर घालायचं आहे, 1 टेबलस्पून तांदळाचं पीठ घालायचं आहे, 2 टेबलस्पून बेसन घ्यायचं आहे। त्यानंतर 1/4 टीस्पून हळद घ्यायची आहे, कस्तुरी मेथी घ्यायची थोडी। त्यानंतर इथे बघा, आपण 1 टेबलस्पून कोकम आगळ वापरलं आहे आणि 1 लिंबूचा रस हा घेतला आहे, त्यामुळे आपल्या फिशला मस्त अशी चटपटी चवही येणार आहे। तर हे सर्व आपल्याला मसाले मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर थोडं पाणी घालून आपल्याला हे सर्व आपला मसाला एकत्र होईल इतपत आपल्याला यामध्ये पाणी घालून हे मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकताय आपलं हे छान मिक्स झालं आहे। तर यामध्ये आपण आता एक आपले फिशचे काप घेऊन त्यांना छान आपण हा आपला तयार केलेला मस्त चटपटीत मसाला हा लावून घेणार आहोत। तर सर्व बाजूंनी फिशला हा मसाला आपल्याला लावून घ्यायचा आहे। तर बघा, अशाच प्रकारे आपण सर्व फिशला हा मसाला लावून घेणार आहोत आणि 1/2 ते 1/2 तास यावर झाकण ठेवून आपण मॅरिनेट हे करून घेणार आहोत। याला तुम्ही जितका जास्त वेळ असं मॅरिनेट करून ठेवणार तितकीच आपली फिशला मस्त अशी चव येते, म्हणजेच आपले मसाले हे फिशच्या आतपर्यंत मस्त असा त्याचा फ्लेवर हा जातो आणि आपल्या फिशला मस्त अशी चव येते। तर बघा, आपण आता हे साईडला ठेवून देऊ। त्यानंतर आपली फिश मस्त अशी क्रिस्पी होण्यासाठी इथे मी 1/2 कप तांदळाचे पीठ घेतले होते आणि 1/2 कप रवा घेतला आहे। तर हे आपण मस्त असं मिक्स करून घेणार आहोत आणि 1/2 टीस्पून लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालून हे सर्व आपण एकत्र करून घेणार आहोत, यामुळे आपली फिश मस्त अशी क्रिस्पी होते। तर बघा, आपली फिश मस्त अशी आता मॅरिनेट झाली आहे। त्यानंतर आपण जे पीठ बनवून घेतलं आहे तांदळ आणि रव्याचं, त्यामध्ये हे घालून फिशला व्यवस्थित सर्व बाजूंनी आपल्याला हे लावून घ्यायचं आहे, म्हणजे आपली फिश एकसारखी ही क्रिस्पी ही तयार होईल। त्यानंतर मी तव्यावर थोडं तेल घेतलं आहे आणि तेल थोडंसं तापल्यानंतर आपल्याला ही फिश यामध्ये घालायची आहे आणि मस्त अशी आपल्याला ही फ्राय करून घ्यायची आहे। तर अशाच प्रकारे आपल्याला दोघं साईडने आपल्याला फिश ही फ्राय करून घ्यायची आहे। तुम्हाला ही आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर तुम्ही बघू शकताय आपली फिश ही मस्त अशी फ्राय झालेली आहे आणि अगदी क्रिस्पी अशी ही
तयार होते। जर तुम्ही बघितलं अशा प्रकारे तर बघा मस्त असा आवाज येतो आहे, म्हणजे आपली फिश ही परफेक्ट अशी फ्राय झालेली आहे। तर अशाच प्रकारे आपल्याला सर्व फिश आपल्या फ्राय करून घ्यायचे आहे। तर तयार आहे आपली मस्त अशी चटपटी स्पायसी फिश फ्राय, तर तुम्ही ही नक्की करून बघा।